नमस्कार। वर्षभरातील सर्वात मोठा सण दिवाळी। दिवाळी सणांचा राजा, सण प्रकाशमय रोषणाईचा, सण फटाक्यांच्या आतिषबाजीचा, सण फराळाच्या घमघमाटाचा, सण अभ्यंगस्नानाच्या सुवासाचा, सण अंगणातील सडा रांगोळीचा। आजची कविता आहे भारतीय संस्कृतीत उत्साहाने साजरा होणाऱ्या दिवाळी सणावर। चला तर ऐकूया आजची कविता। कवितेचं शीर्षक आहे दिवाळी 2020। दिवाळी सण आहे आनंद आणि उत्साहाचा। दिवाळी सण आहे आनंद आणि उत्साहाचा। घरोघरी साजरा केला जातो दिवा लावून सौख्याचा। वर्षातील आहे हा सर्वात मोठा सण। वर्षातील आहे हा सर्वात मोठा सण, पण यावर्षी लागले याला कोरोनाचे ग्रहण। बाजारात दिवाळीची मजा असायची वेगळी। बाजारात दिवाळीची मजा असायची वेगळी। या सर्वाला जणू नजर लागली सगळी। ना खरेदीची मजा ना बाहेरची मिठाई। ना खरेदीची मजा ना बाहेरची मिठाई। बाहेरून आले की नुसतं हात धुवायची घाई। घरात आणलेले सामानही करावं लागतं क्वारंटाईन। घरात आणलेले सामानही करावं लागतं क्वारंटाईन। जगभर सर्वांनी या संक्रमणाचा खूप भरला आहे फाईन। अशी ही दिवाळी नेहमी लक्षात राही। अशी ही दिवाळी नेहमी लक्षात राही। यावर्षी तर आप्तेष्टांना भेटणेही शक्य झाले नाही। अंधारात एक दिवाही अंधकार करतो दूर। अंधारात एक दिवाही अंधकार करतो दूर। जपण्यासाठी सर्वांना लक्षात ठेवा न व्हावा फटाक्यांचा धूर। समाजासाठी काही आखलेले नियम पाळा। समाजासाठी काही आखलेले नियम पाळा। उजळून निघावी सृष्टी लावून दिव्याच्या माळा। पूर्वीसारखेच सुरळीत व्हावे सगळे। पूर्वीसारखेच सुरळीत व्हावे सगळे। यापेक्षा देवाकडे काय मागावे वेगळे। सर्वांचे जीवन प्रकाशाने मंगलमय होऊ दे ही इच्छा। सर्वांचे जीवन प्रकाशाने मंगलमय होऊ दे ही इच्छा। नव्या उमेदासह यावी नवी आशा याच दिवाळीच्या शुभेच्छा। नव्या उमेदासह यावी नवी आशा याच दिवाळीच्या शुभेच्छा। अशा ह्या प्रकाशमय करणाऱ्या सणाला तमसोमा ज्योतिर्गमय म्हणत अंधारातून प्रकाशाकडे जाऊया। व आलेल्या संकटाला सर्व मिळून मात देऊया। हा दिव्यांचा उत्सव आपल्या आयुष्यात प्रचंड यश व आनंद घेऊन येऊ। ह्याच माझ्याकडून दिवाळीच्या शुभेच्छा। आजची कविता तुम्हा सर्वांना कशी वाटली ते नक्की सांगा। आणि अशाच नवनवीन कवितांसाठी प्लीज लाईक आणि सबस्क्राईब करा भूमिकाज ब्लेंड्स। थँक्यू।